आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगानं सुरक्षेसाठी रहदारी व पार्किंग बाबतच्या सूचना पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. 4 जून रोजी सकाळी मॉर्निंग वॉक करता देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 4 जून रोजी पहाटे 5 वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यापीठ गेट येथून निवडणूक मतमोजणी प्रक्रियेचे पासधारक, संबंधित ओळखपत्रधारक या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. सकाळी मॉर्निंग वॉक किंवा इतर कोणत्याही कारणास्तव प्रवेश देण्याचा आग्रह करू नये. शेंद्रा, सायाळा, बलसा, माखणी, इटलापूर, लोहगाव इत्यादी गावातील लोकांनी 4 जून रोजी संपूर्ण दिवसभर परभणी शहरात येण्यास जाण्यासाठी नवोदय विद्यालय, साकळा प्लॉट, अनुसया टॉकीज या पर्यायी मार्गाचा वापर करावा. मतमोजणीकरिता येणारे मतमोजणी प्रतिनिधी व निकाल ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहनं वैद्यनाथ वसतिगृहाच्या बाजूच्या मैदानातच पार्क करावीत. मतमोजणी करता येणारे अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व पत्रकारांनी देवगिरी वसतिगृहा शेजारील मोकळ्या जागेत आपली वाहनं पार्क करावीत. मतमोजणी कक्षामध्ये व परिसरामध्ये निवडणूक आयोगानं निर्दिष्टित केलेल्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही मोबाईल व तत्सम इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घेऊन जाता येणार नाही. सर्वांनी आपापले मोबाईल स्वतःच्या घरी किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावेत असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. मुंबई इथं मृतक झालेल्या गंगाखेड तालुक्यातल्या ढवळकेवाडी येथील विवाहिता मृतदेह तिच्या नातेवाईकांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात आणत सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे पोलीस ठाण्याबाहेर एकच गर्दी झाल्यानं काही काळात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ढवळकेवाडी येथील विवाहित जोडपं कामानिमित्त मुंबई इथं नालासोपारा राहत होतं. 25 मे रोजी पूजा लक्ष्मण राठोड या विवाहितेनं उंदराचं औषध खाल्ल्यानं तिला उपचारासाठी मुंबईतल्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 30 मे रोजी उपचारादरम्यान सदर विवाहितेचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाची नोंद तेथील पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र 1 जून रोजी सकाळी पूजाहीचा मृतदेह मुंबई येथील रुग्णवाहिकेतून गंगाखेड इथं येताच विवाहितेचे माहेर असलेले पेमातांडा येथील नातेवाईकांनी मृतदेह असलेली रुग्णवाहिका थेट गंगाखेड पोलीस ठाण्यात आणली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परभणी तालुक्यातल्या दैठणा इथं महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर आणि गौतम बुद्ध, वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज रोगनिदान व मोफत औषधी वाटप शिबिर घेण्यात आलं. या महा आरोग्य शिबिरामध्ये 130 तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, मुंबई येथून तज्ज्ञ डॉक्टर आले होते. यामध्ये न्यूरोसर्जन, कर्करोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, पोटविकार, ऑर्थोपेडिक, आय स्पेशालिस्ट, नाककान घसा, मनोविकार तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मूळव्याध, आयुर्वेद, रक्तविकार, मॅमोग्राफी, दंतरोग आदींची उपस्थिती होती. यावेळी 2800 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या महाआरोग्य शिबिराचं हे 13 वर्ष असून यावेळी कर्करोगावर तज्ज्ञ डॉक्टरांनी विशेष असं मार्गदर्शन केलं. कोणताही जुनाट आजार असो, निराश होऊ नका. एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 3, शुगर, मुतखडा, गुडघेदुखी, मूळव्याध, दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्या विशारद. पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला, जुना पेडगाव रोड, परभणी. मोबाईल क्रमांक 9921609008. वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत. 2 लाख रुपये द्या अन्यथा तुमची शाळा बंद करेल अशी धमकी देत महिला मुख्याध्यापिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी 6 आरोपींच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित महिला मुख्याध्यापिकेनं कोतवाली पोलीस ठाण्यात 30 मे रोजी तक्रार दाखल केली. त्यांच्या शाळेत एका महिलेची 2 मुलं शिकायला आहेत. त्यांच्याकडे शुल्काची रक्कम बाकी आहे. या रकमेची मागणी केल्यानंतर संबंधित आरोपीनं सदर मुख्याध्यापिकेसोबत वाद घातला. याच दरम्यान 2024 मध्ये आरोपीनं त्यांच्या मुलासोबत शाळेत गैरप्रकार झाल्याचे खोटे सांगितले. तर CCTV ची पाहणी केली असता त्यामध्ये कोणतंही तथ्य पुढे आलेलं नाही. यानंतर आरोपी आपल्या मुलांना घरी घेऊन गेले. त्याच दिवशी दुपारच्या सुमाराला आपणाला पोलीस ठाण्यात बोलण्यात आलं. त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये भेटलेल्या दुसऱ्या एका आरोपीनं आपणास 2 लाख रुपये देऊन प्रकरण मिटवा आणि तुमची शाळा बंद करेल अशी धमकी दिली.
याच दरम्यान संबंधित आरोपींनी आपल्यास भेटायला बोलवलं, आपण भेटण्यासाठी गेलो असता त्यांनी दमदाटी करत आपला विनयभंग केला असं तक्रारीत नमूद केलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांचे 10वी 12वीचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाकरिता विविध महसुली दाखल्यांची नितांत आवश्यकता पडते. विद्यार्थ्यांना महसुली दाखले वेळेत उपलब्ध व्हावे, विद्यार्थ्यांना या संदर्भात कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून दीपसंभ प्रतिष्ठानच्या वतीनं शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला, जातीचा दाखला, मराठा प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी दाखले प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिंतूर व शेलू तालुक्यातील विद्यार्थ्यांची सुविधा उपलब्ध असून जिंतूर इथं अनिल उरटवाड आणि सेलू इथं प्रदीप चिंचाने हे काम पाहणार असल्याची माहिती आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. खासदार संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माल्य संकलनातून कंपोस्ट खत निर्मिती होणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ पोलीस मुख्यालयाजवळील शनी मंदिर इथं 1 जून रोजी सकाळी 10 वाजता खासदार संजय जाधव व आमदार डॉ राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजय गाडगे, अर्जुन सामाले, अंबिका डहाळे, अनिल डहाळे, ज्ञानेश्वर पवार, प्रशांत ठाकूर, नवनीत पाचपुरा यांची उपस्थिती होती. परभणी तालुक्यातील पेडगाव इथं पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांसाठी उपसरपंच शेख सलमान यांच्या पुढाकारातून चालू करण्यात आलेल्या मोफत पाणी पुरवठा टँकरचं उद्घाटन शनिवारी आमदार बाबाजानी दुराणे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आलं. याप्रसंगी संतोष देशमुख यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रेड ऍपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. जागतिक दूध दिनानिमित्त शनिवारी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येणाऱ्या पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं कृषी विद्यापीठामध्ये सकाळी व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर दूध सेवनासंदर्भात जनजागृती अभियान सकाळी 6 ते 8 या वेळात राबवण्यात आलं. या अभियानांतर्गत 200 ते 250 जणांना दूध सेवनाचे फायदे, दुधाचे गुणधर्म तसंच विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या दुधासंदर्भातील विविध उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली. गेल्या 15 वर्षापासून पोलिसांच्या हातावर चुरी देऊन फरारी असलेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं मुसके आवळले असून फरारी आरोपींना न्यायालयात शनिवारी हजर केले. विशेष पथकातील पोलीस अंमलदारांनी 14 पाहिजे व फरारी आरोपीच्या मुसके आवळले असून त्यापैकी गोरेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत फरारी आरोपी दत्तराव मोरे राहणार खैरखेडा तालुका सेनगाव हा मागील 15 वर्षापासून अटक चुकवीत होता. त्याला रिसोड येथून ताब्यात घेऊन गोरेगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अक्षय कॉम्प्युटरच्या वतीनं 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी याबद्दल मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य मार्गदर्शक, मुख्य न्यायाधीश, जिल्हा ग्राहक न्यायालय लातूर हे ॲडव्होकेट अमोल गिराम यांनी विद्यार्थ्यांना 10वी व 12वी नंतरच्या करिअर संधींबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी माजी सभापती दादासाहेब टेंगसे, पांडुरंग कोले, अमोल गाडे, संदीप टेंगसे, प्रल्हाद शिंदे, शत्रुघ्न नखाते आदींची उपस्थिती होती. सेलू शहरातल्या पाथरी रस्त्यावर असलेल्या हॉटेल गुरुकृपा इथं दारूची बॉटल फेकून का मारली याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना 1 जून रोजी रात्री 8 सुमाराला घडली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर 2 जून रोजी मध्यरात्रीनंतर 3 वाजता हॉटेल गुरुकृपाच्या मालकासह इतर 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये ग्रंथालयातील पुस्तकाशी मैत्री करून पुस्तक वाचनाचा आनंद घेणाऱ्या जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडसावंगी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालेवाडा तांडा या 2 शाळांना होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीच्या वतीनं आनंद वाचनपेटी देण्यात आली. या संस्थेमार्फत आनंदी वाचनपेटी भेट देण्याचा उपक्रम मागील काही दिवसापासून सुरू आहे. आतापर्यंत परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यातील 91 शाळांना ही आनंदी वाचनपेटी लोकसहभागातून देण्यात आली आहे. यावेळी HRC संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, ॲडव्होकेट प्रवीण कालानी, संदीप भंडे, अक्षर आनंदचे प्रकाश दुबे, अनुप सारडा, संदीप सारडा आदींची उपस्थिती. परभणी शहरातल्या वार्ड क्रमांक 2 मधील मदिनानगरातील यंदाच्या 10वी व 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याबद्दल नगरसेवक पाशा कुरेशी व अब्दुल मोहित यांच्या वतीनं कुमारी समरीन अंजुम, आलिमा फातेमा, नाजिया फातेमा, मिजबा तहरीन, उजमा फातेमा, तहरीन सरवरी या गुणवंतांचा तसंच विद्यार्थी राजा बेग, मोहम्मद तोहिक यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आलं.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते फिरोज बेग, सय्यद रफिक पेडगावकर, सय्यद दादन, शेख फारूक, शेख शेरू, इर्शाद सरवरी, इर्शाद खान, सय्यद आशफाक आदींची उपस्थिती होती. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.